केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शाह साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो, आम्ही त्यांचे आभार मानतो। अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली आणि त्याच्यामध्ये मार्जिन मनी, वर्किंग कॅपिटल, लोनचं रिस्ट्रक्चरिंग, त्याचबरोबर आणखी इन्कम टॅक्सचे जे पेंडिंग इश्यू होते त्या बाबतीमध्ये आणि इथेनॉल आणि को जनरेशनसाठी स्टँड लोनचा विषय होता, असे चार पाच विषय होते। आणि एकंदरीत जे साखर उद्योग जो आहे यामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासंदर्भातल्या उपाययोजना यावर अतिशय साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली आणि सहकार मंत्री महोदयांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि लवकरच आठवडाभरामध्ये त्याच्यावर चांगला निर्णय, सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या साखर उद्योजक असतील, शेतकरी असतील, यांना खूप मोठा फायदा होईल। सर, यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारखान्यांनाही दिलासा मिळणार का? याच्यामध्ये असं काही म्हणजे असं काही बायफर्गेशन केलेलं नाही। साखर उद्योग जो आहे तो सक्षम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आजची बैठक होती। मंत्रिमंडळ विस्ताराला काही संमती मिळाली आहे का? मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र याच्यावर चर्चा होती। राष्ट्रवादीनं दावा केलेला आहे की सत्ता स्थापनेचा कोणतंही तुम्हाला राज्यपालांनी सांगितलं नाही। मी याच्यावर सांगतो कारण मी कोणी बातमी चालवल्यानंतर मी याची स्वतः माहिती घेतली। आरटीआय मधलं उत्तर असं देण्यात आलेलं आहे की या संदर्भातले कागदपत्र हे सुप्रीम कोर्टात केस सुरू असल्यामुळे ते राज्यपालांच्या जवळ आहेत, ते ऑफिस जवळ नाहीत। याचा अर्थ कागदपत्र नाहीत असं होत नाही, कागदपत्र आहेत पण ते राज्यपालांच्या कस्टडीत आहेत कारण सुप्रीम कोर्टात मध्ये केस चाललेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याचा चुकीचा अर्थ लावण्याचं कारणच नाही। आम्हाला नीट लेखी राज्यपालांनी पत्र दिलं तेव्हाच आम्ही सरकार स्थापन केलं। एक महत्वाचा विषय सीएम साहेबांनी सगळं ब्रीफ केलंच आहे। एक अजून मागणी सीएम साहेबांनी त्या ठिकाणी केली ती म्हणजे विशेषतः एक्सपोर्टचा जो कोटा आहे तो महाराष्ट्रातला आता एक्झॉस्ट झाला आणि आपल्याकडे समुद्र किनारा असल्यामुळे आपण एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात करू शकतो, म्हणजे आपल्याकडे पोर्ट असल्यामुळे। तर त्यावरही माननीय मंत्री मोदींनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन हा कोटा आम्ही वाढवू अशा प्रकारे किंवा त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ अशा प्रकारचं देखील मंत्री मोदींनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यासोबत एक अजून गोष्ट माननीय गृहमंत्री मोदींनी, सहकारिता मंत्री मोदींनी सांगितली आहे की आता नव्याने जे काही आपल्या प्राथमिक सोसायट्या आहेत, पॅक्स आहेत, त्या पॅक्सच्या बळकटीकरणाची एक योजना त्यांनी तयार केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की या ज्या प्राथमिक सहकारी सोसायट्या असतात या गावाचं सगळं अर्थकारण चालवतात आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्या वेगवेगळ्या कारणांमुळे थोड्याशा कमजोर झाल्या होत्या आणि त्यामुळे सहकाराची ही सगळ्यात प्रायमरी सोसायटी आहे, याच्या बळकटीकरणाचा एक पूर्ण कार्यक्रम आता हातामध्ये त्यांनी घेतलेला आहे। 20 वेगवेगळे मुद्दे या सोसायट्यांना आता नव्याने करण्याकरता मिळणार आहेत, त्यामुळे त्या सोसायट्याही बळकट होतील आणि एक प्रकारे त्या अॅग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये त्याचं परिवर्तन होईल आणि त्यातनं सहकार हा गावात खालपर्यंत रुजेल। तर त्याही संदर्भात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राने आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो पुढाकार आम्ही घेऊ असं सांगितलं। तुम्हाला अटक करण्यासंदर्भात असं आहे की मी अतिशय सत्य सांगितलेलं आहे, महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा पूर्ण प्रयत्न त्यांचा होता की कशाही प्रकारे माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी अरेस्ट झालो पाहिजे। आणि याची सगळी शब्द योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण सुपारी ही तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर श्रीमान संजय पांडे यांना देण्यात आली होती। त्या संदर्भात अनेक प्रयत्न त्यांनी आणि काही लोकांनी करून पाहिले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। आणि मला असं वाटतं की या संदर्भातली काही माहिती हे आमच्या सीएम साहेबांना देखील आहेत, त्यामुळे त्यातली काही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही त्यांच्याजवळ देईल। पण वळसे पाडले की आम्ही असं काही कुठला प्रयत्न केला नाही, वळसेंवर कुठला आरोपच केला नाही, मी वळसे पाटील साहेबांना कुठला आरोपच केला नाही।
हा जो आदेश आला होता मी एवढं नक्की सांगू शकतो का वळसे पाटलांचा आदेश नव्हता, तो वरून आलेला आहे। देवेंद्रजी दिल्ली में अमित शाह से मुलाकात हुई है, क्या मुद्दे मध्य क्या होता है आपने? आतंकवादी साजिश का ये आशंका जता गया राज्य को बिल्कुल दिया गया है। देखिए 26 जनवरी जब होती है या 15 अगस्त होता है उस समय हम लोग हमेशा अलर्ट पर होते हैं, राज्यों को भी सूचनाएं दी जाती है क्योंकि जो अलग अलग प्रकार से आतंकवादी संगठनाएं होती है वो भी ये प्रयास करते हैं कि इस बड़े दिन पर कोई ना कोई खराब घटना वो करने की कोशिश करे, इसलिए कोई भी कोताही नहीं बरती जाती, सबको अलर्ट पे रखा जाता है। हम लोग सब अलर्ट है, मेरा विश्वास है कोई घटना नहीं होगी, हमारी पुलिस और सारी एजेंसियां एक साथ मिलकर बिल्कुल चुस्त दुरुस्त इस प्रकार का माहौल तैयार रखेगी। मध्यंतरी राज्यपालांनी अमित शहांना पत्र लिहिलं होतं आणि एकूण जे वाद सुरू होते त्या संदर्भात भूमिका मांडली होती, आता राज्यपालांनी पंतप्रधानांकडे एक इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांना त्यांच्या पदावरून मुक्त करावं, तर या संदर्भात अमित शहांशी काही चर्चा झाली का? नाही, याची अमित शहांशी कुठली चर्चा झालेली नाही। याचं कारण असं आहे की माननीय राज्यपालांनी यापूर्वीही अशा प्रकारे मत व्यक्त केलं होतं, आजच नाही तर जवळपास गेले 4-6 महिने त्यांच्या मनामध्ये हे होतं की तब्येत देखील योग्य प्रकारे साथ देत नाही, त्यामुळे मला आता परत जायचं आहे। त्यांनी आता स्पष्टपणे हे माननीय पंतप्रधानांना बोलून दाखवलं आणि त्यांना विनंती केली की मला या ठिकाणी आता या पदावरनं मुक्त होण्याकरता आपण मदत करा। नवीन राज्यपाल कधीपर्यंत येऊ शकतात? अजून हे राज्यपाल आहेत बाबा, हे निवडणूक आयोगाकडे सुनावणी झालेली आहे दोन्ही बाजूची, 30 तारखेला अंतिम सुनावणी आहे आणि जे काय मेरिट प्रमाणे, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं, त्यामुळे मेरिट प्रमाणे निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। पण काय काय वाटतं आता मेरिट प्रमाणे आम्ही सरकारमध्ये आहोत, सत्तेमध्ये आहोत, बहुमत आमच्याकडे आहे, कायद्याचं राज्य स्थापित झालेलं आहे, त्यामुळे कायद्याने आणि नियमाने निर्णय काय होईल ते सगळ्यांना माहिती आहे। सर आज जो गृहमंत्री इंग्लिश में किस मुद्दे को लेकर की थी, क्या क्या चर्चा हुई? आज सबसे पहले मैं आदरणीय सहकारिता मंत्री अमित भाई शाह सर का मैं धन्यवाद देना चाहता हूँ। महाराष्ट्र की ओर से उन्होंने बहुत ही गंभीरता से महाराष्ट्र के शुगर इंडस्ट्री के बारे में लिया हुआ है, वहाँ पर मार्जिन मनी हो, वर्किंग कैपिटल हो और रिस्ट्रक्चरिंग लोन का हो और जो प्राइमरी एग्रीकल्चर सोसाइटीज है उसको सशक्त बनाना हो, पूरी तरह जो शुगर इंडस्ट्री है उसे ताकत देना, उसको सशक्त बनाना, इसके ऊपर पूरी तरह सकारात्मक चर्चा हुई है और निश्चित रूप से महाराष्ट्र के शुगर इंडस्ट्री और किसानों को इसका फायदा होगा, ऐसे हमें उम्मीद है कि जो चर्चा हुई है उसमें बहुत ही पॉजिटिव बातें हुई है, प्रैक्टिकल बातें हुई है और सहकार मंत्री बहुत ही पॉजिटिव है और महाराष्ट्र को निश्चित रूप से बहुत ही फायदे देने वाला निर्णय लेंगे।